खरच तिचं काय चुकलं? आई, हे श्रेयस सर आम्हाला खरंच कळत नाही बघ. सतत भांडत असतो माझ्याशी, पण आत्ता बघितलं ना कसं समजूतदारपणा दाखवत होता. मुळात असलं की कुळात येतच गा आभा. श्रेयसचे वडील पण खूप समजूतदार होते. पण जाऊ दे, नकोस तो विषय. पण तू एक लक्षात घे की त्याला तुझ्या चांगल्या वाईटाची काळजी आहे आभा. आणि ही बाब तू दुर्लक्ष नको करूस. आई अग, पण मी तू नाही म्हणजे मगाशी मी जे काही बोलले ते तुला आवडलं नसेल तर खरंच माफ कर. पण आई म्हणून तिची काळजी अगदी साहजिक आहे रे. खूप प्रेम आहे तुझ्या. आणि तसंही तुमच्या घरच्या विषयांमध्ये बोलण्याचा मला काहीच अधिकार नाही. पण अगं, मी कुठे काय बोललोय का त्याबद्दल? मला मला माहिती आहे, मी थोडा इरिटेट झालो. पण अगं तूच सांग ना मला, मला माझ्या प्रश्नांची उत्तरच मिळत नाहीये. मी स्वस्त कसा काय बसू? मला ना तुझी एक गोष्ट अजिबात आवडली नाही आणि म्हणून मला तुझा राग आलाय. काय हे? काय काय? अगं बरेच दिवस बघतोय मी तुझ्या चपलेचा अंगठा तुटलाय आणि तरी सुद्धा तू ती चप्पल वापरतेस. एवढं काही नाही. एवढं आणि काय ग, तुला नाही कळत? तू प्रिया हिला अशी चप्पल कशी काय वापरू देऊ शकतेस? अरे अरे काय, अरे काय, तू काहीतरी बेसलेस फिलॉसॉफी तिच्या समोर झाडली असणार. एक मिनिट, सांगितलं तर सांगितलं, काय चुकीचं सांगते मी? मग हा बोला, मी नेहमी जे बरोबर आहे आणि जे योग्य आहे तेच सांगते. आणि मगाशी तुला म्हटलं की प्लेट सजवलेली असली की छान मस्त पैकी खायची इच्छा वाढते. काय चुकलं माझं? काय चुकलं, काय चुकलं, काय एकदम बेसलेस फिलॉसॉफी आहे तुझी. बेसलेस फिलॉसॉफी नाही, किती भांडते दोघं. पण बघ ना, तू त्याला सांग ना. बरं श्रेयस, तिने मला खूपदा सांगितलं, मीच तिचं नाही ऐकलं. ठीक आहे, आत्माराम शांत. आई म्हणाली आणि तू तिला तसं करू दिलंस. अगं तू तिच्याकडून करून घ्यायचं ना. एक मिनिट थांबा, काही बोलू नको. मी लगेच आलो. तुझ्यासाठी हेच आणायला गेलो होतो मी. अरे काय करतोयस? मुलाचं कर्तव्य करतोय. ती काढ ना चप. अरे नाही नाही, अरे इतका मोठा माणूस आहेस तू, असं माझ्या पायाशी नको. बाकीच्यांसाठी मोठास. आईसाठी आपला मुलगा कधी मोठा होतो का? मानलेली असतीस ना. अरे आई आहेस तू माझी. प्लीज घाल नाही चप्पल. लहानपणापासून सांभाळलेस तुम्हाला, दाई सारखं नाही तर आईच्या मायेनं वाढवलेस तुम्हाला आणि म्हणूनच आज हा श्रेयस आहे. मी तुझ्यासाठी किती जरी केलं ना तरी ते कमीच असणार. कोणी सांगितलं होतं कमी करायला? एक फोटोग्राफरला त्याचं स्वतःच काम करता येत नाही. एवढी रेडी होऊन बसले होते, नाही वेस्ट केला, मूड ऑफ केला माझा. कुहू जाऊ दे, माझं लकच खराब आहे. म्हणून ना आयत्या पिठावर रेघोट्या उडायच्या नसतात कुहू. तर माझ्या डोक्याला शॉर्ट झालंय आणि हिचं काय आहे? थांब शांत हो. आता काही करू शकणार आहेस? नाही ना, आता आलीच आहेस तर आम्हाला थोडी स्वयंपाकात मदत कर. अगं भांडारकर गुरुजी येण्याची पण वेळ झाली आहे. एक मिनिट, मी आणि जेवण
नो वे। अवघड आहे बाबा या मुलीचं एक काम म्हणून करायला नकोय ना हिला। आई शांत हो, आता ती रागवली म्हणून तू पण रागवणार का? मी आहे ना। चल मी मदत करते तुला। हॅलो अंकित, एक काम आहे, मी काही झालं ना तू व्हायलाच पाहिजे। आई लहान आहे ती, तू असं सतत तिला पाठीशी घालतेस ना म्हणून। सुधीक वंस, अहो वंस तुम्ही कधी आलात? कधीची येऊन बसली आहे बाई? म्हटलं आज नुसते पंखे आणि लाईट यांच्याशीच गप्पा मारावं लागतात की काय? तसं नाही, समोरच्या घरी गेलो होतो, आज गुरुजी येणार आहेत ना। एवढी वर्ष झाली तरी समोरच्या बंगल्यात जायचा तुझा सोस काही कमी होत नाही बाई। नाही हरकत नाहीये जायला, पण आपणच आपला मान नाही ठेवला तर जग काय ठेवणार? काय म्हणते मी कळतय का आत्या? तू जा आत्यासाठी चहा टाक, जा। अहो तुम्ही बसा ना, आज कसं येणं केलं? अगं बसायचं सोड, मी आणि हे आहेत ना आम्ही मोरगावच्या मोरेश्वरला गेलो होतो, तिथलं प्रसाद आणलाय तोच द्यायला आलीये। बर आणि बर का, देवाकडे साकडं सुद्धा घातलंय, म्हटलं माझ्या वहिनीला माझ ऐकायची सद्बुद्धी दे बाबा, आणि लवकरात लवकर आभा माझ्या पदरात पडू दे। काय म्हणते मी कळतय का? मी माझी काजू कतली। ओ तुला खूप दिवस भेटलं नाही म्हणून तुला इतका राग आला? अग माझी काजू कतली की पास झाला अंकित। होणाऱ्या नवऱ्याशी असं नाही बोलायचं एकेरी, त्याला काय म्हणायचं? अंकित मला काम करू दे। कर ना बिंदास काम कर, पण जरा होणाऱ्या नवऱ्याशी प्रेमाने बोललीस तर तुझ्यातला गोडवा अजून वाढेल ना। वाट बघ। ए माझ्या मामाची मुलगीस तू, मामाची मुलगी हक्काची बायको असते माझी काजू कतली। माझ्याशी एकदम असं प्रेमाने बोलायचं, कारण मी तुझा होणारा नवरा आहे ना। होणारा नवरा तू? हा अजून 7 जन्म जरी घेतली ना तरी तू माझा होणारा नवराच असशील, खरा नवरा नाही होणार। नाही मी तुला कधी होऊ देणार, त्यामुळे देख। ओ ग माझी गोड पाकातली काजू कतली, तुझ्या बोलण्यावर भीता आहे मी, डायरेक्ट झांजाच वाजतात आपले। तू किती पण लांब गेलीस ना तरी पण लग्न तर मी तुझ्याशीच करणार। वंस तुम्ही म्हणताय ते शक्य नाही, अहो आभा आणि अंकितचं लग्न नाही होऊ शकत। डोळ्याला पेलवतील ना एवढीच स्वप्न बघावीत वहिनी। अगं गेली कित्येक वर्ष वाट बघतीयस पण काहीही घडत नाहीये। तू श्रेयस साधा ढुंकूनही बघत नाही तुझ्या आभाकडे। माझा अंकित बघ किती गुणी आहे, सालस आहे, मोठ्यांचा आदर करतो। हातचं सोडून तू पळत्याच्या मागे धावणं बंद कर ग। काय म्हणते मी काही कळतय का? वंस अंकित बद्दल जेवढ्या कौतुकाने तुम्ही बोलत आहात ना त्यातला एक जरी गुण अंकित मध्ये असता तरीही मी विचार केला असता। 25-26 वर्षांचा झालाय तरी अजूनही तुमचा पदर धरूनच असतो ना। तुला त्याचे दुर्गुण दिसतात पण त्याच्यातली माणुसकी दिसत नाही,
त्याला किती कौतुक आहे तुझं ते दिसत नाही तुला? वंच माणसाची गुण त्याच्या वर्तनातून त्याच्या वागण्या बोलण्यातून कळतात. आणि जेवढं मी अंकितला पाहिलंय, काही काम न करणं, हुंडारत बसणं, हेच गुण मी पाहिलेत. अगं पण अहो नकोच तो विषय. या बदल्यात तुम्ही दुसरं काही म्हणाल ते मान्य आहे मला. आणि आभाच्या लग्नाच्या बाबतीत माझा निर्णय ठाम आहे. तिचं लग्न श्रेयस अग्निहोत्री बरोबरच होणार आणि या बाबतीत आई भवानी माझी साथ देईल याची पूर्ण खात्री आहे मला. येणारी वेळच हे ठरवेल. आभा दमयंतीची सून होणार की या नीलकांतीची? येणारी वेळच हे ठरवेल. आभा दमयंतीची सून होणार की या नीलकांतीची? अहो गुरुजी आले, लवकर या. आई या गुरुजी बसा. माणसाने राखून ठेवलेली स्वतःची जागा जेव्हा दुसरा माणूस घेतो तेव्हा आतून त्रास होतो. बरोबर ना? मी तिथेच ठीक आहे. आशीर्वाद असू द्या गुरुजी. सुखी रहा. आयुष्मान. अचानक पूजेचं प्रयोजन केलं ते? 15 वर्ष झाले हे घर ताब्यात घेऊन. नाही म्हणजे विकत घेऊन असं म्हणायचंय तिला. तसंच म्हणायचं होतं मला. खरं तर मागच्या वर्षीच पूजा करायची होती पण राहून गेलं. ठीक आहे, मला पंचांग पाहून ग्रहमान बघायला लागेल. गुरुजी त्याआधी मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. म्हणतोय आज जा. अय्या मी का जाऊ? मी तर या घरातलीच आहे की नाही. नारायणी आज जा, आम्हाला महत्वाचं बोलायचं आहे. बोल काय समस्या आहे तुझी? गुरुजी 15 वर्षापूर्वी जी स्वप्न पडायची ती पुन्हा पडायला लागली. काय दिसतं स्वप्नात? असं का होत आहे गुरुजी? काहीतरी उपाय सांगा प्लीज. नक्की हे घर तुम्ही विकत घेतलंय का? गुरुजी नाही विकतच घेतलंय.
हीच खुर्ची दिसते स्वप्ना. अशी कोण मुलगी आहे का की जिचा या खुर्चीवर बसण्याचा अधिकार तू हिरावून घेतलायस. कुहू 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 शांत हो शांत हो. कशी शांत हो मी? अगं तू एक काम कर इथे बस. दीदा बस 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 शांत शांत. अगं हे बघ प्रत्येक वेळी आपल्याला जे हवं जसं हवं तसं मिळतच असं नाहीये. आज नाही झालं तुझं फोटोशूट तर ठीक आहे ना, उद्या होईल परवा होईल कधीतरी होईलच ना. त्यात एवढी चिडचिड करण्यासारखं काय आहे? पण कमीट केलं होतं ना. हा माझ्या एक्साइटमेंटची सगळी माती करून टाकली. अगं हो हो शांत हो. हे बघ एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली म्हणून एवढी चिडचिड करायची का? बरं चल मी करते तुझं फोटोशूट चालेल? कसे? माझ्या फोनने. व्हॉट? तुझ्या फोनने? तुझ्या त्या डब्या फोनने काढणार आहे? नाही हा अजिबात नाही. अगं असं काय करते? तुला फोटोजच काढून हवेत ना, मग ते कोणी काढले कोणत्या कॅमेराने काढले काय फरक पडतोय? अगं तसं नसतं ग दीदा. हे बघ प्रोफेशनल फोटोशूट ना वेगळं असतं, ते तुला नाही करणार. माझ्या सगळ्या फ्रेंड्स प्रॉपर फोटोशूट केलेले फोटोज टाकतात आणि मलाही तसेच हवे. अगं हो हो आपण तसेच करूयात. तू का काळजी करतेस? मी आहे ना, मला सांग की कसं करायचं, मी अगदी तसंच करते. प्लीज यार दीदा माझा मूड नाहीये. थांब कुठे गेला माझा फोन? चल असले मस्त मस्त फोटो काढते ना तुझे की सगळ्या मैत्रिणी तुला विचारतील कुणाकडून केलं फोटोशूट. चल चल चल. कसं करतेस तू ते? असंच ना. चल चल आपण तसं काय ते आउट करूयात आणि तुझं फोटोशूट सुरू करूयात. यार असं तोंड पाडून नाही बसायचं बाळा. हे बघ समोर असलेल्या प्रत्येक परिस्थितीचा आपण आनंद घ्यायचा असतो आणि आपण इनफ ना इनफ. मला नाही ऐकायची तुझी ही फिलॉसॉफी. तुला ना सवयच लागली ऍडजस्ट करायची कॉम्प्रोमाइज करायची. तुझा ट्रॅक फाटला ना तर तू रफो करून तोच वापरतेस. चार चार वर्ष एकच ड्रेस वापरतेस तू. तुझ्यात ना स्पार्कच नाही कारण तू स्वतःला चेंज करायला घाबरतेस. मी नाही जगू शकत असं तुझ्यासारखं. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहायचं समाधानी राहायचं हे सगळं तुलाच जम. मला आणि मला जमणारही नाही. कुहू बाळा असून तू खूप लहान आहेस. खूप जग बघायचंय तुला. आणि कसं आहे ना समोर असलेल्या परिस्थितीशी माणसाने झगडण्यापेक्षा मैत्री केली ना तर कमी त्रास होतो. आणि आता तूच सांग यात माझं काय चुकलं? दीदा प्लीज यार. हे बघ आपण दोघी ना वेगळ्या आणि आपलं थिंकिंग कधीच मॅच नाही होऊ शकत. प्लीज लीव. तू मला नाही समजून घेऊ शकत यार. कुहू अगं व्हॉट वाव के फायनली दीदा दीदा दीदा. अगं अगं तो हॅपी. अगं हो अगं आत्ता चिडचिड करत होती ना ही. हिला नक्की कोणाचा मेसेज आला एवढी खुश होऊन गेली? दमयंती तुला दिसणाऱ्या दृश्यांचे अर्थ एकच संकेत दर्शवतात. ज्या बंगल्यावर तू गेली 15 वर्ष अनभिषिक्तपणे राज्य केलंस तिथून तुला आता काय उतार व्हायची वेळ आली. हो कारण या घराची खरी मालकीण खरी वारसदार
लवकरच या घरात प्रवेश करेल. काय बोलताय तुम्ही? कुठून येणार, कोण येणार आणि कशी, म्हणजे तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. दमयंती, मी फक्त तुला दिसणाऱ्या दृश्यांचा अर्थ सांगितला. तुला चांगलं माहिती आहे की मी भूत आणि भविष्य सांगत नाही, पण मी जे सांगतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. पण गुरुजी, यावर काहीतरी उपाय असेल ना तो सांगा. जे विधी लिखित असतं त्याच्यामध्ये फेरफार करण्याचा अधिकार कोणत्याही माणसाला नाही. जर हे असं होणं तुझ्या आणि तिच्या नशिबात असेल तर त्यामध्ये मी काहीही बदल करू शकत नाही.